पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक पदाची उद्या पोटनिवडणूक होतीये. अजित पवार यांनी संचालक पदाचा राजीनामा दिल्यानंतर ही पोटनिवडणूक होणार आहे. जिल्हा बँकेच्या बारामती तालुका अ वर्ग मतदारसंघातून कुणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता आहे. पार्थ पवार किंवा सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. सुनेत्रा पवार यांची राजकारणातली एंट्री किंवा पार्थ पवार यांच्या राजकारणातील रिलॉन्चिंग या निमित्तानं होण्याची शक्यता वर्तवली जाते. याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया पुण्याला आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडे. अमोल, गेल्या साधारणतः महिनाभरापासून आपण नेमक्या याच मुद्द्यावर चर्चा करतोय. जेव्हापासून अजित पवार यांनी या सगळ्यात राजीनामा दिला त्यानंतर मात्र चर्चा सुरू झाली. पार्थ पवार या ठिकाणी निवडणुकीकरता उभे राहणार की सुनेत्रा पवार? लागवी, या दोघांमध्ये सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा आता पुढे येऊ लागलेली आहे. उद्या पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या या संचालक पदाची निवडणूक होतीये. अजित पवार गेल्या 32 वर्षांपासून बारामती तालुका अ वर्गाचं प्रतिनिधित्व करत होते, पण सध्या ते उपमुख्यमंत्री आहेत. त्याचबरोबर अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्षसुद्धा ते झालेले आहेत. आणि या सगळ्याचा कामाचा व्याप हा वाढल्यामुळे त्यांनी या संचालक पदाचा राजीनामा दिलेला होता आणि त्यानंतर निवडणूक प्राधिकरणाने त्याबद्दलची निवडणूक आहे ती घोषित केलेली होती आणि ती निवडणूक आता उद्या होते. मात्र नाव कुणाचं आहे चर्चेमध्ये हे अंतिमही फायनल होऊ शकलेलं नाही आहे, पण दोन जणांची नावं म्हणजेच अजित पवार यांचे पुत्र असलेले पार्थ पवार आणि अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावाची मात्र जोरदार चर्चा आहे. या पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदावरती पवार कुटुंबियांपैकी एक व्यक्ती असावा अशा प्रकारचा एक मतप्रवाह आहे. जरी अजित पवार याचे मार्गदर्शक असले तरी एक व्यक्ती या संचालक पदावर असावा अशी शक्यता आहे आणि त्याचमुळे पार्थ पवार यांच्याऐवजी सुनेत्रा पवार यांना संधी दिली जाऊ शकते. कारण की सुनेत्रा पवार यांचा अनुभव मोठा आहे, अनेक सामाजिक कार्यात त्या सहभागी आहेत आणि त्यामुळे त्यांना ही संधी दिली जावी असा एक सूर आहे, तो या PDCC बँकेच्या संचालक मंडळाचा आहे. मात्र याचं अंतिम नाव आहे ते अजित पवारच फायनल करणार आहेत, पण ते नाव अजित पवार उद्या घोषित करण्याची शक्यता आहे. सकाळी 11 वाजता या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार आहे आणि ही निवडणूक पूर्णपणे बिनविरोध होण्याची शक्यता आहे. अजित पवार जो उमेदवार देतील तोच उमेदवार या संचालकपदी विराजमान होईल असं सुद्धा बँकेच्या अध्यक्षांकडून सांगण्यात आलेलं आहे. अमोल धन्यवाद, तुम्ही दिलेल्या ऐकण्याचा सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.